नमस्कार, वेड झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत। मी भाजीसाठी जो पालक आणला होता त्याची मुळं ज्याप्रमाणे मी कुंडीत लावली होती तशाच प्रकारची मुळं मी जमिनीतसुद्धा लावली होती। तर त्याची पहा अशा प्रकारे भाजी आलेली आहे। जवळजवळ 2 महिने झाले या पालकाच्या भाजीला लावून, तर त्याची एवढी वाढ झालेली आहे। आणि आता या पालकाच्या भाजीला बियासुद्धा यायला लागलेले आहेत। पहा, याचे वरतुरे आलेले आहेत आणि या तुऱ्यांना अशी ही छोटी छोटी फुलं उमललेली आहेत आणि यांना काही दिवसानंतर बिया लागतील। अशा प्रकारे पालकाच्या भाजीच्या बियासुद्धा मला घरीच मिळतील। आणि या बिया वाळल्या की पुन्हा जमिनीत रुजवायच्या आणि त्यापासून पालकाची भाजी आपल्याला पुन्हा नवीन लावता येते। पण खरं म्हटलं तर बियांपासून पालकाची भाजी लावण्यापेक्षा बाजारातून मुळं असलेली भाजी आणायची आणि तीच मुळं जमिनीत लावायची, त्यापासून अगदी पटकन भाजी येते। या लावलेल्या भाजीपासून मी जवळजवळ 7 ते 8 वेळा पानं खुडलेली आहेत आणि तरीसुद्धा ही भाजी एवढी आलेली। पहा, मी पालकाची भाजी विकत आणतच नाही। माझ्या घरी जमिनीत कुंड्यामध्ये प्लास्टिकच्या टोपल्यांमध्ये अशी कुठं ना कुठं तरी ती लावलेलीच असते। पालकाची भाजी ही अगदी लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत कुणी जरी खाल्ली तरी पालकाची भाजीची जे पौष्टिकता आहे, त्यातले जे जीवनसत्व आहेत, ते आरोग्यासाठी उपयोगीच असतात। म्हणून तर पालकाच्या भाजीला सर्व पालेभाज्यांचा राजा असं म्हटलं जातं। पालकाच्या भाजीमध्ये फायबर जास्त असल्यामुळे आपलं जी साठलेली मलबद्धता आहे ती नष्ट होते आणि पोटसुद्धा साफ होण्यास मदत होते। आपल्या पोटामध्ये जो मल आतड्यामध्ये साचून राहिलेला असतो तो या पालकाच्या भाजीने बाहेर टाकला जातो। म्हणून आठवड्यातून एकदा पालकाची भाजी खाणे आवश्यक आहे। आता ही भाजी मी मुळास हे उपटणार नाही आहे, तर याची पानं खोडून घेणार आहे। पहा, ही भाजी जर मी मुळं उपटली तर मला ही भाजी पुन्हा मिळणार नाही। म्हणून मी याची अशी पानं देठापासून खोडत असते। पहा, हा लाल माठा आहे, लाल पालक आहे आणि हा गावठी पालक आहे। याच्यामध्ये एक लाल माठासुद्धा झाड उगवलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी ही पालकाची भाजी नेहमी खुडूनच घेते। एवढी पालकाची भाजी निघालेली आहे। पहा किती छान हिरवी हिरवीगार। अशा प्रकारे मी सर्व रोपांची पानं खुडलेली आहेत, पालकाची भाजी खुडून घेतलेली आहे। भाजी काढताना मुळासहित रोपं कधीच उपटायची नाहीत, किंवा रोपांवरची जी भाजी आहे ती सर्व पानं अजिबात खुडायची नाहीत। रोपांवर थोडी थोडी पानं ठेवायची, म्हणजेच पुढच्या वेळेस पटकन पानं फुटतात आणि आपल्याला 1 आठवड्यात पुन्हा भाजी मिळते। अशा प्रकारे पानं काढायची। अशा प्रकारे माझ्या बागेमध्ये आलेली ही सेंद्रिय आणि विषमुक्त पालकाची भाजी आहे। अशा प्रकारची भाजी तुम्ही आपल्या घरी लावून आणि त्याची चव अवश्य घेऊन पहा। बाजारातून आणलेली भाजी आणि आपल्या परस बागेमध्ये घरी असलेल्या किचन वेस्टवर जी भाजी येते त्यांची चव घेऊन बघा, तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल। आणि अशी ही आरोग्यदायी भाजी जर खाल्ली तर आपल्या शरीरात जे बाहेरचे रासायनिक खतं वापरून
जो पालेभाज्यांचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो तो काही अंशाने तरी नक्कीच कमी होईल। अशा या परसबागेतील भाजीपासून आपण पातळ भाजी बनवू शकतो, पालकाची भजी बनवू शकतो, पालकाच्या पुऱ्या बनवू शकतो, पालकाचे धपाटे बनवू शकतो, पालकाचे पराठे बनवू शकतो, पालकाचं सूप बनवू शकतो। अशा निरनिराळ्या रेसिपीज आपण आपल्या घरच्या परसबागेतील पालकाच्या भाजीपासून बनवू शकतो। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा पालक आपल्या कुंडीमध्ये जमिनीमध्ये कुठेही लावा आणि विषमुक्त भाजी अवश्य मिळवा। तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।